आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. घाण पाणी पिऊन लोक मरायला लागतील, तुम्ही घोटभर प्या. प्रांत अधिकारी समीर शिंगटेना स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लावला दणका. प्रांत कार्यालयातील बैठकीत वातावरण तापलं. इचलकरंजीचे प्रांत अधिकारी समीर शिंगटे हे प्रदूषणाच्या प्रश्नावर गंभीर नाहीत असा गंभीर आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं साहेब तुम्ही पंचगंगेचं पाणी प्या म्हणजे तुम्हाला कळेल असा खणखणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सागर शंभू शेट्टे यांनी लावला आणि सगळेच आवक झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सागर शंभू शेट्टे, विश्वास बालिगाटे, बंडू पाटील या प्रमुख नेत्यांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. पाकिट संस्कृतीमुळेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रदूषण करणाऱ्या घटकांच्यावर कारवाई करत नाहीत असा दणका लावला. पुलाची शिरोली, इचलकरंजी शहर, हातकलंगले आणि कागल औद्योगिक वसाहत इथले पाणी थेट पंचगंगेत जातं हे स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणलं आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आर एस कदम आणि इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांना चांगलंच धारेवर धरलं. यावेळी इचलकरंजीच्या नगराध्यक्ष ऍडव्होकेट अलका स्वामी, हातकलंगलेच्या तहसीलदार वैशाली राजमाने, शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव, शिरोळ आणि हातकलंगले तालुका पंचायतचे गटविकास अधिकारी आदी प्रमुखही या बैठकीत उपस्थित होते. पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकावर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी झाली. स्वाभिमानीचे नेते विजय भोसले, वैभव कांबळे, नितीन माने, सागर चौगुले, अनिल पाटील, ऍडव्होकेट सुरेश पाटील, राजाराम देसाई, दादू चौगुले आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते.